मग आता उद्धव ठाकरेला ठाकरे सेना प्रमुख म्हणायचं का हिजड्यांचा प्रमुख म्हणायचं? त्या आदित्यच्या मित्राच्या डिनोची ही पॅन्ट वाटली का? कधी पाहिजे ती पडेल? मी जातो लंडनला, साऊथ आफ्रिकेला, अमेरिकेला, त्याच्या काय बाहेरगावी फिरतो, ते पैसे नेमकं कोणाचे असतात? एक जुनं भाषण मला संजय राऊत आणि त्याच्या उद्धव ठाकरेला मुद्दामून ऐकवायचं, जेणेकरून कळेल बाळासाहेबांचे विचार या काँग्रेस बद्दल काय होते। सोंडावाकडे झाला तो, कारण काँग्रेस पक्षामध्ये एवढे हिजडे हिजडे होते इतके, आता चावायचं तरी कोणाला? सगळे लुकतात त्या सोनिया गांधीच्या समोर। हिजड्यांची अवला जोपर्यंत या देशाचे राज्यकर्ते आहे काँग्रेस पक्ष म्हणून, तोपर्यंत या देशाला चांगले दिवस येऊ शकणार नाही। आता बाळासाहेबांच्या भाषेमध्ये ज्याला तुम्ही ठाकरी भाषा म्हणाल, काँग्रेसच्या समोर झुकणारे सगळे हिजडे, बाळासाहेबांच्या भाषेमध्ये, मी बोलत नाही, बाळासाहेबांची भाषा। मग आज काँग्रेस समोर कोण झुकतंय? यांचे उद्धव ठाकरे, संजय राजाराम राऊत। मग आता उद्धव ठाकरेला ठाकरे सेना प्रमुख म्हणायचं का हिजड्यांचा प्रमुख म्हणायचं बाळासाहेबांच्या भाषेमध्ये? ह्याचं उत्तर संजय राजाराम राऊतनी आम्हाला द्यावं। आज जे काय वज्रभूट सभेच्या निमित्ताने BKC ला जे काय बॅनर लागले त्याच्यावर माननीय बाळासाहेबांचे आणि माननीय माँसाहेबांचे फोटो लावले, तुम्हाला बाळासाहेबांचा किती अपमान करायचा आहे हे उद्धव ठाकरे आणि त्याच्या कुटुंबियांनी ठरवावं। अरे ज्या काँग्रेस जनांना बाळासाहेबांनी ह्या ह्या शब्दामध्ये उल्लेख केलेला, त्याच काँग्रेस बरोबर तुम्ही मांडीला मांडी लावून आज सभा घेताय आणि त्याच सभेमध्ये बाळासाहेबांचे मोठे मोठे फोटो लावताय। काल रात्री म्हणे उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र छोटे पेंग्विन आणि त्यांचे आजूबाजूचे टवाळके सगळे गेलेले मुंबईच्या हुतात्मा चौकाकडे। मी मुंबई महापालिका प्रशासनाला सांगेन की पहिलं ते हुतात्म्याचा जे का आमचा परिसर आहे चौकाचा, ते गौमूत्राने त्याला स्वच्छ करा। हे महाराष्ट्राचे गद्दार, ज्यांनी महाराष्ट्र 2.5 वर्ष त्यांच्या कारकिर्दीमध्ये अक्षरशः लुटला विकला, ते अगर तिथे जाऊन नतमस्तक होत असतील तर त्या हुतात्मा चौकाचं शुद्धीकरण केलंच पाहिजे अशी माझी मागणी आहे। आजचा अग्रलेख मोठा आमच्या अमित शाह साहेबांवर लिहितात, बोलतात की अमित शाह मुंबईमध्ये आल्यानंतर मुंबईकरांना धडकी भरली पाहिजे, भीती वाटली पाहिजे, मुंबई महाराष्ट्रातून तोडण्याचे षडयंत्र आहे। तुला काय, तुझ्या त्या आदित्यच्या मित्राच्या डिनोची ही पॅन्ट वाटली का? कधी पाहिजे ती पडेल? आणि आता मोठं तुम्हाला शहा या आडनावशी फार एलर्जी वाटते, आमच्या गुजराती बंधू भगिनींच्या बद्दल तुम्हाला फार द्वेष वाटतोय। मग उद्धव ठाकरे, त्यांचा कुटुंब, त्यांची मातोश्री, आतापर्यंत नेमकं कोण चालवत आहे? माझ्या गुजराती बंधूंचा तुम्हाला समाजाचा तुम्हाला पैसा चालतो, पण शाह नावाच्या आडनावाचं तुम्हाला एलर्जी आहे? तुझा जो मालक जो बाहेरगावी जातो लंडनला, साऊथ आफ्रिकेला, अमेरिकेला, जे काय बाहेरगावी फिरतो, ते पैसे नेमकं कोणाचे असतात? फ्लाईटचे तिकीटपासून हॉटेलचे तिकीट, हॉटेलचा खर्च,
तिकडच्या शॉपिंगचा खर्च मी चॅलेंज देतो, एक पण रुपया अगर उद्धव ठाकरेच्या खिशातून गेला असेल तर मी पाहिजे ते करीन। सगळ्याचा सगळा खर्च मुंबईचे काही बिल्डर आणि उद्योजक यांच्या बरोबर असतात, लंडन आणि बाहेरगावी यांचा राहण्याचा खर्च, यांच्या तिकीटचा खर्च, यांच्या शॉपिंगचा खर्च, हे अनुभवाने मी सांगतोय। काही वेळी मी स्वतः तिथे असायचो तेव्हा तुम्हाला गुजराती बंधू म्हणजे तेव्हा गुजराती समाज चालतो, तेव्हा तुम्हाला त्यांच्यावर आक्षेप नाही का हे मुंबईतून महाराष्ट्र तोडणार आहे। जो मुंबईमध्ये वरळीमध्ये जो एट्रिया नावाचा मॉल आहे, एट्रियाचा फुल फॉर्म काय हो जरा विचारा, जरा उद्धव ठाकरेला विचार, एट्रियामध्ये ए कोण आहे, टी कोण आहे, आर कोण आहे, हे जरा विचारा जरा मग कळेल। मग तो जो काय तुमचा पार्टनर आहे तो काय पाकिस्तानवरून आलाय, तो गुजराती नाही, तेव्हा तुम्हाला वाटत नाही का मुंबई महाराष्ट्रातून तोडणार आहे। हे जे काय घाणेरडा राजकारण हे वर्षानुवर्ष जे सुरू आहे, एका बाजूला मुंबई महापालिकेचे आणि सगळी कामं गुजराती माणसांच्या समाजाच्या लोकांकडून करून घ्यायची, त्यांच्या पैशावर आपलं आयुष्य उभं करायचं, गाड्या फिरवायच्या, बाहेरगावीचे दौरे करायचे, नेपेन्सी रोडमध्ये जे तुमच्या सगळे ते सामान जे विकत घेतलं जातं घरी त्याचा मालक कोण आहे। म्हणून हे जे काय घाणेरडे द्वेष नुसतं फक्त तुमच्या राजकारणासाठी तुम्ही जे पसरवता ते बंद करा, आम्ही चालायला देणार नाही। सगळी चिरफाड आणि सत्य त्या लोकांना सांगू, खरं ते लोकांना सांगू,